नाशिक जिल्ह्यामधील निवाने वरवंडी इथे आत्मनिर्भर दिव्यांग स्नेहालय गुरुकुल विद्यालय या महाराष्ट्रामधील पहिल्या प्रकल्पाचे तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. दिव्यांग तसेच बालकांसाठी हे विद्यालय एक वरदान ठरणार आहे. नाशिक जिल्ह्यामधील निवाने वरवंडी इथे आत्मनिर्भर दिव्यांग स्नेहालय गुरुकुल विद्यालय या महाराष्ट्रामधील पहिल्या प्रकल्पाचे तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झालाय. दिव्यांग बांधवांसाठी आणि बालकांसाठी हे विद्यालय एक वरदान ठरणार आहे. तर या गुरुकुल विद्यालयाला रोटरी क्लबच्या वतीनं $30,000 मदत करण्यात येणार आहे अशी घोषणा विलास शिरोडे यांनी केली आहे. विद्यालय सुरू झालं तर समाजामधील दिव्यांग बालकांची आणि बांधवांची होणारी हेळसांड कुठेतरी थांबेल आणि दिव्यांगांना सुद्धा एक नवीन दिशा मिळेल. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर श्रीमती अशिमाजी मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक, आमदार नितीन पवार, आमदार डॉक्टर राहुल आहेर, कौतिक महाराज पगार, नगर अध्यक्ष कळवण, धनंजय अण्णा पवार सभापती कृषी कळवण आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. रवींद्र आहेर, C24 तास, कळवण, नाशिक. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.